भूताची टॅक्सी। काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता। अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता। एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली। हे, तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहिती आहे ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो, असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला। अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला। इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं। तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला। खाली माणूस, वरती भूत, का ती रात्र, वा 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 वा, खूपच छान। तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला। कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या। मी आहे काळ्या रात्रीचं काळ सावट, तुम्हाला बोलवलंस। मी आहे भूत, हे बघ मी आलो। भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला माहित नव्हतं हे पिंपळाचं झाड आहे। माहित असत तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो। हा माणूस, मला खूप फोळा वाटतोय, याचा फायदा घेतला पाहिजे। पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड, मरून जा किंवा मदत कर। म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन, किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू। तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो। ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय। मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन, त्या बदल्यात तू माझी भूक भागव। पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही। ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो। तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव, आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार। मी नाही करू शकत हे। मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो। कुठे फसलो याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल। ठीक ठीक आहे, मला मान्य आहे। आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार। दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला। आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवून पैसे कमावू लागला आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला। काय झालं, तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली। म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार। टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं। असेच अनेक महिने निघून गेले। एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये। थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली। आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली। याचा अर्थ काय?
याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का असतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सी विषयी माहिती मिळाली होती, तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या, मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला आणि अचानक अभिषेक जोर जोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर, त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे ही भूत खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार, तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. चेटणीचं लग्न. एका शहरात एक मॉल होता. काही कारणास्तव तो 2 वर्ष बंद होता. त्या मॉलमध्ये एक भयंकर चेटकीण राहायला आली होती. मला वाटतंय माझी शक्ती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. मला काळ्या राणीची पूजा करावी लागेल. चेटकीण रात्रंदिवस पूजा करून काळ्या राणीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होता. रात्र काळी काळी आणि दिवस सुद्धा काळा काळा, काळ्या राणीच्या नावाची जपते मी काळी काळी माळा. 2 महिने पूजा केल्यावर काळी राणी प्रसन्न होऊन चेटकिणीला दर्शन देते. रात्र राहील काळी, दिवसही राहील काळा, बोल तू काळ्या राणीची का जपतेस माळा. काळ्या राणी, मी दिवसेंदिवस म्हातारी होत आहे, मी शक्तिहीन होत आहे, मला असा मार्ग सांग म्हणजे मी तरुण होईल, शक्तिशाली होईल. ठीक आहे, तू लग्न कर, पण कोणत्याही भूताशी नव्हे तर माणसाशी कर. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला मारून टाक, मग तू तरुण होशील, शक्तिशाली बनशील. ठीक आहे राणी, तुझी काळी सावली अशीच माझ्यावर ठेव, काळ्या राज्याचा जय जयकार असो. आशीर्वाद देऊन काळी राणी तिथून निघून जाते आणि चेटकीण नवरा मुलगा शोधू लागते. काय यार राहुल, तू लग्न कधी करणार आणि आम्हाला पार्टी कधी देणार? एखादी चांगली मुलगी भेटली पाहिजे. मी तुझी काळजी दूर करतो, तुझा मोबाईल दे. हे घे, ह्यात मी डेटिंग ॲप डाउनलोड केला आहे आणि तुझी प्रोफाईल सुद्धा अपलोड केली आहे. बघ आता मुलींची लाईन लागेल. अरे यार, हे बघ, कोणत्या तरी ईशा नावाच्या मुलीचा मेसेज आला आहे आणि तिने मला डेटवर सुद्धा बोलावलं आहे. तुला कुठे बोलावलंय? सिटी मॉल. अरे मित्रा, तुला तिथे खूप प्रायव्हसी मिळेल, तो मॉल 2 वर्षांपासून बंद आहे. मी निघतो आता. राहुल त्याच्या कारने सिटी मॉलला पोहोचतो. मॉल समोर ईशा त्याची वाट पाहत आहे. हाय ईशा. नाही, मी लग्नाआधी कोणत्याही पुरुषाला हात लावू शकत नाही. जशी तुमची इच्छा, पण तुम्ही मला या मॉल मध्ये का बोलावलं? आपण एखाद्या मोठ्या हॉटेल मध्ये सुद्धा भेटू शकलो असतो. हा मॉल माझ्या वडिलांचा आहे, हॉटेल मध्ये खूप गोंगाट असतो ना, लोक असतात, मला तिथे कम्फर्टेबल वाटत नाही, मला प्रायव्हसी हवी होती. ठीक आहे, काही हरकत नाही, चल आज जाऊयात.
दोघे मॉल मध्ये येतात. हा मॉल का बंद आहे? माझ्या वडिलांचे खूप व्यवसाय आहेत. ते एकटे हा मॉल नाही सांभाळू शकत. पण आता हा मॉल पुन्हा सुरू करायचा आहे. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे माझ्याशी जो लग्न करेल त्याला हा मॉल मिळेल. खरंच? माझी घुसमट होत आहे. आता मी या नकली रूपात जास्त काळ राहू शकत नाही. मला लग्नासाठी लवकरच प्रपोज केलं पाहिजे. काय विचार करतेस ईशा? राहुल, तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून राहुल खुश झाला आणि त्याने ईशाचे दोन्ही हात धरले. हो ईशा, मी तुझ्याशी लग्न करेन. राहुल, तू हे काय केलंस? काय झालं? राहुलने तिचा हात पकडताच ईशा शेटकिणीचं रूप धारण करते. ईशाचे हे रूप पाहून राहुल थरथर कापायला लागतो. हो, मी चेटकीण आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न केलास तर तुला हवं ते मिळेल. पैसा, गाडी, बंगला, सर्व काही. आणि जर तू नकार दिलास तर मी तुला मारून टाकीन. मी तुझ्याशी लग्न नाही करणार. जातोय मी. असं म्हणत राहुल धावू लागतो. बाहेर येऊन गाडी वेगाने पळवू लागतो. थोड्या अंतरानंतर बरं झालं वाचलो. मग त्याला आवाज येतो. राहुल. राहुल पाहतो तर त्याच्या शेजारी एक चेटकीण बसलेली असते. राहुल जोरात ओरडतो आणि त्याची कार एका ट्रकला धडकते. चेटकीण हसत हसत आकाशात उडून जाते. अशा प्रकारे डेटिंग ॲप्सचा वापर करून चेटकीण अनेक मुलांना आपल्या जाळ्यात फसवते आणि त्यांनी नकार दिल्यास त्यांना मारून टाकते. एके दिवशी सुशांत नावाचा मुलगा चेटकिणीला भेटायला येतो. चेटकीण तिचं रूप बदलून त्याला भेटते. हाय ईशा. माफ करा, मी लग्नाआधी परपुरुषाला हात लावत नाही. ईशा, मला माहित आहे तू ईशा नाहीयेस, तू चेटकीण आहेस. ईशा तिच्या खऱ्या रूपात येते. तरीही तू मला घाबरत नाहीस? नाही, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं. पण का? माझ्या कुंडलीत दोष आहे. जी मुलगी माझ्याशी लग्न करेल त्याच दिवशी तिचा मृत्यू होईल. त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही. अरे वा, त्यामुळे तू मला बळीचा बकरा बनवायला आला आहे. तसं नाही, लग्नापूर्वी पंडितजी यज्ञ करतील, त्यानंतर तुम्हाला कोणताही धोका होणार नाही, मग आपण लग्न करू शकतो. मग तू हे त्या मुलींना का नाही सांगितलंस? मी सांगितलं, पण माझ्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. आणि तसंही त्यांच्याशी लग्न करून मला काय मिळणार? जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मला सर्व काही मिळेल. बंगला, पैसे, कार. मला हा खूप लोभी वाटतोय. माझ्या जाळ्यात हा सहज अडकेल. ठीक आहे, मग आज रात्रीच लग्न करूया आपण. तू गुरुजींना घेऊन ये. रात्र झाली. लग्नाची सर्व तयारी मॉल मध्ये झाली. गुरुजी मोठा यज्ञ करतात. यज्ञ संपला, आता हे पाणी मुलीला द्या, म्हणजे मुलगी त्रासातून मुक्त होईल. हे घे, पाणी पी. हे प्यायल्यावर सर्व धोके दूर होतील आणि मग लग्न करून नवीन आयुष्य सुरू करू. मूर्खकोच्चा, लग्नानंतर याचे आयुष्य संपेल हे माहिती नाहीये याला. चेटकीण ते पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर ती जळू लागते. हे काय होतंय मला? मी जळत आहे. माझी फसवणूक केलीये तू. तू माझ्या भावाला फसवलंस. तू कोण आहेस? मी त्याच राहुलचा भाऊ आहे ज्याला तू फसवून मारलंस. ज्या मुलांना तू तुझ्या स्वार्थापोटी मारलंस त्यांचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे. मला वाचव. अशा प्रकारे सुशांतच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिणीचे सर्व काळे हेतू उद्ध्वस्त होतात. चेटकीण मरते आणि शहरावरील धोका टळतो.